पॉइंट आहे ॲडर्स. ओके, पुढचा पॉईंट आहे ॲडर्स. ॲडर्सचे दोन टाईप्स आहेत, हाफ ॲडर आणि फुल ॲडर. ओके, डिजिटल सिस्टीम पब्लिक सर्किट कॅन परफॉर्म व्हेरियस अरिथमॅटिक ऑपरेशन ओव्हर द बायनरी डेटा. ॲडर म्हणजे काय असतं, एक प्रकारचं डिजिटल सर्किट आहे. या डिजिटल सर्किटचा यूज काय आहे की याच्यावर आपण काय करू शकतो, अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, लाईक ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल वगैरे. ठीक आहे, शक्यतो आपण ॲडर्सवर ॲडिशन परफॉर्म करणार आहोत. ठीक आहे, ॲडर्सचे दोन प्रकार आहेत. कोणते आहे दोन प्रकार? हाफ ॲडर आणि फुल ॲडर. ओके, आता नीट लक्षात द्या, हाफ ॲडरची ॲडिशन कशी आहे? 0+0=0, 0+1=1, 1+0=1, 1+1=0, कॅरी 1. हाफ ॲडर जो आहे हे एक प्रकारचं काय, डिजिटल सर्किट आहे. म्हणजेच काय, लॉजिकल सर्किट आहे. याच्या हे सर्किट हे नंबर ऑफ गेट्सने तयार झालेलं असतं. काय? नंबर ऑफ गेट्सनी हाफ ॲडर हे सर्किट तयार झालेलं आहे. ह्या सर्किटवर आपण फक्त 2 बिटचेच ॲडिशन करू शकतो. किती बिटची ॲडिशन करू शकतो? फक्त 2 बिटची. ठीक आहे, हे काय सिम्पल डायग्राम आहे. हा काय सिम्पल डायग्राम आहे हाफ ॲडरची, ए आणि बी. हाफ ॲडर इथं सम आणि इथं कॅरी. ठीक आहे, हे दोन इनपुट आहे आणि याचे दोन काय येणार आहे, इथं आउटपुट येणार आहे. आउटपुटसाठी दोन आउटपुट असणार आहे, एक आहे समसाठी आणि दुसरा आहे कॅरीसाठी. दिस इज अ सिम्पल डायग्राम ऑफ अ हाफ ॲडर. ओके, आता नीट लक्ष द्या. पुढं हे आहे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलमध्ये काय, दोन इनपुट आहे आणि दोन आउटपुट आहे. ट्रूथ टेबलमध्ये ए इनपुट बघून घ्या कसं आहे, बी इनपुट बघून घ्या कसं आहे. ए मध्ये काय 0011, बी मध्ये काय 0101. आता इथं सम आहे, आउटपुटमध्ये दोन आउटपुट आहे. एक आहे सम, दुसरं आहे कॅरी. सम मध्ये कसं ना, 0+0=0, कॅरी 0, 0+1=1, कॅरी 0, 1+0=1, कॅरी 0, 1+1 सम 0, कॅरी 1 येणार. ठीक आहे, आता ह्या ट्रूथ टेबलवरून आपल्याला काय तयार करायचं आहे, के मॅप तयार करायचं आहे. काय तयार करायचं? के मॅप. के मॅप तयार करायचं दोन व्हेरिएबल्ससाठी. के मॅप कसा असेल तुम्हाला शिकवलं होतं मी. ठीक आहे, इथं हा के मॅप आहे समसाठी के मॅप आहे, आणि इथं हा के मॅप आहे, हा के मॅप आहे कॅरीसाठी के मॅप आहे. हा समसाठी कॅरी, समसाठी के मॅप कसा तयार केला बघून घ्या. इथं ए, इथं बी, 0101. आता यांचे डेसिमल नंबर्स इथं मी काय केले, तयार केले. कुठं? ब्लॉकमध्ये छोट्या अक्षरामध्ये लिहिलेले आहे डेसिमल नंबर 0123. ठीक आहे, सेम इथं 0123 कॅरीसाठी पण. आता हा के मॅप कोणासाठी आहे? समसाठी. आता सम मध्ये 1 1 कुठं कुठं आहे? इथं 1 ला 1 आहे आणि 2 ला 1 आहे. मग 1 ला 1 लिहायचं, 2 ला 1 लिहायचं, बाकी ठिकाणी काय लिहायचं, 0 लिहायचं. आता जे 1 आलेले आहे त्याच्या रिलेटेडच आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे इक्वेशन येणार आहे. आणि हे इक्वेशन जे तयार करतो आपण, ते इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे? एस ओ पीच्या फॉर्ममध्ये आहे. एस ओ पी म्हणजे काय? सम ऑफ प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये ते इक्वेशन आहे. सम ऑफ प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये जर इक्वेशन असेल तर आपण 0 असेल तर बार देतो. ओके, आणि 1 असेल तर बार देत नाही. 0 असेल तर बार असतो, 1 असेल तर बार देत नाही. कुठं? एस ओ पीमध्ये. आणि हे इक्वेशन जे तयार केलेलं आहे, हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे? एस ओ पीच्या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, जिथं 1 आहे के मॅपमध्ये, जिथं 1 आहे त्याच्याच रिलेटेड इथं इक्वेशन तयार केले. ते इक्वेशन हे याप्रमाणे आलेलं आहे, एस इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार. एस म्हणजे काय? सम. त्याच्यानंतर हे ए बार बी प्लस ए बी बार हे इक्वेशन हे काय? स्टँडर्ड इक्वेशन आहे. स्टँडर्ड इक्वेशन हे कोणाच्या रिलेटेड इक्वेशन आहे? एक्स ऑरच्या रिलेटेड इक्वेशन आहे. एक्स ऑर तुम्हाला जे मी शिकवतो ना, एक्स ऑर, त्याचं हे डिरेक्टली हे इक्वेशन आपल्याला भेटले. आणि याची सर्किट डायग्राम इथं तयार केली. सर्किट डायग्राम इन द सेन्स, याचा डिरेक्टली हा गेट आहे, एक्स ऑर गेट. ठीक आहे, त्याचप्रमाणे कॅरी, कॅरीच्या इथं काय आहे? कॅरी फक्त 3 ला इथं 1 आहे कॅरीमध्ये. ह्या काय कॅरीचा आउटपुट आहे? कॅरीचं काय फक्त 3 ला 1 आहे, बाकी ठिकाणी काय नाही, 0 नाही. फक्त जिथं 1 आहे के मॅपमध्ये, जिथं 1 आहे तो 1च आपण होतं काय करायचं, कॅच करायचं. आणि त्याच्या रिलेटेडच आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. त्याचं इक्वेशन कसं येणार आहे? सी इज इक्वल टू ए बी. तर ए बी साठी काय येणार, इथं अँड गेट येणार आहे. कोणता गेट येणार आहे? अँड गेट. त्याच्यानंतर हा एक्स ऑर गेट आणि हा अँड गेट, हे काय केलं मी, दोन गेट जॉईन केले इथं. ठीक आहे, दॅट इज अ फिगर ऑफ अ हाफ ॲडर बाय गेट्स. म्हणजे हा पूर्ण एक हाफ ॲडर तयार झाला, एक्स ऑर गेटचा यूज करून आणि अँड गेटचा यूज करून. हा काय तयार झाला? एक सर्किट डायग्राम तयार झाली. म्हणजे ती सर्किट डायग्राम कोणाची आहे? हाफ ॲडरची आहे ही सर्किट डायग्राम. ठीक आहे, म्हणजे हाफ ॲडर काय, एक प्रकारचं लॉजिकल सर्किट आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲडिशन परफॉर्म करतो ओनली फॉर 2 बिट्स. ओके, आणि ते ॲडिशन परफॉर्म करून झाल्यानंतर मला सम भेटते किंवा कॅरी भेटते. ही सम भेटली, ही कॅरी भेटली. याच्याप्रमाणे याचं के मॅप तयार केलं, सेमचं के मॅप तयार केलं, त्याचं इक्वेशन तयार केलं,
तसं तिथं कॅरी तयार केलं, त्याचं इक्वेशन तयार केलं. आणि हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कंपल्सरी एस ओ पीच्या फॉर्ममध्ये आहे. एस ओ पी म्हणजे काय? सम ऑफ प्रोडक्ट आहे. ठीक आहे, झिरो असेल तर बाहेर लिहितो, वन वन असेल तर बाहेर लिहित नाही. आणि के एम एफ म्हणजे जिथं वन आहे त्याच्या रिलेटेडच आपल्याला इक्वेशन तयार करायचं कंपल्सरी. त्याच्यानंतर हे दोन्ही गेट्स इथं जॉईन केले, त्याच्यानंतर हा पूर्ण एक हा पदार्थ तयार झाला. ठीक आहे, त्याचं मेन एक्सप्लेनेशन, त्याचं इम्पॉर्टंट एक्सप्लेनेशन ऑफ अ हा पॅटर्न. ओके, समजल्या प्रत्येकाला? समज असेल अशी अपेक्षा करतो मी. कोणा काय डाऊट असला मला विचारा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा पॅटर्नचा एक ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक म्हणजे काय? हा पॅटर्नचा डिसअडव्हांटेज काय? हा पॅटर्न फक्त दोन बीटवरच काम करतो. दोन बीटवरच तो काय करतो? फक्त फोकस करतो, म्हणजे ॲडिशन परफॉर्म करतो. किती बीट्सवर? फक्त दोन बीट्सवर. आणि त्याचा ॲडव्हांटेज काय आहे? हा पॅटर्न एक सिम्पल आहे, सिम्पल फिगर आहे, सिम्पल इम्प्लिमेंटेशन आहे, सिम्पल ऑपरेशन आहे. त्यात ॲडव्हांटेज आणि डिसअडव्हांटेज काय परत सांगतो? तो फक्त दोन बीटवरच काम करतो. ठीक आहे, दिस इज अ सिम्पल डिस्क्रिप्शन्स. ओके, प्रत्येकाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. डाऊट असेल तर मला फोन करा किंवा मेसेज करा.